आज आपण अभ्यासणार आहोत ड्रेपिंग टेक्निक। यामध्ये ड्रेपिंग करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या टेक्निक वापरल्या जातात याचा आपण अभ्यास करूया। तर पूर्वीच्या काळी जेव्हा हे ड्रेपिंग करण्याची पद्धत सुरू झाली तेव्हा एका डिझायनरने एका मॉडेलवरती गारमेंट किंवा डिझाईननुसार जो कपडा आहे तो बेसिक रूपमध्ये परिधान करून किंवा ड्रेप करून बघितला आणि त्यानंतर ड्रेप केल्यानंतर त्याला मशीनद्वारे त्याने ते शिवलं। मग ते शिवल्यानंतर तो मॉडेलला ट्रायल घेतली, त्याच्यामध्ये ज्या काही चुका आल्या म्हणजे फिटिंगमध्ये काही चुका आल्या किंवा आर्मोलजवर कपडा जास्तीचा राहिला असेल अशा काही चुका आल्या त्या नंतर गारमेंट बनल्यानंतर त्या दूर केल्या गेल्या। मग त्याच्यानंतर हा ड्रेपिंगच्या पद्धतीने अशा प्रकारे गारमेंट बनवले जायला लागले। परंतु प्रत्येक वेळेस मॉडेल वापरणे सोयीचे नसते। मग इथून आता जेव्हा डमी म्हणजे एक पोशाखी पुतळा जो आपल्या वेगवेगळ्या मानवी आकृती असतात ज्या वेगवेगळ्या साईजमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्यावरती ड्रेपिंगची ट्रायल करायला लागले। मग या ड्रेपिंगच्या सहाय्याने ड्रेपिंग करत असताना तिथे कापड तसेच पिना ज्या कपडा त्याच्याने आपल्याला ज्या डमीवरती लटकवता येईल अशा त्या पिना यांचा वापर करून ड्रेपिंगची सुरुवात व्हायला लागली। मग नंतर जो फॅब्रिक आहे जो कपडा आहे तो अशा प्रकारे ड्रेप केला जातो की तिथे म्हणजे तो कपडा जो आहे तो तिथे ओरिजिनल कपडा न वापरता तिथे मलमलचा किंवा जो हलक्या दर्जाचा कपडा असतो जो स्वस्त असतो अशा प्रकारचा कपडा तिथे वापरला जातो। इथे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, हे एक टेक्निक आहे, इथे लक्षात ठेवायला पाहिजे की ओरिजिनल फॅब्रिक जे रिअल फॅब्रिक आहे ज्याचं आपल्याला गारमेंट बनवायचं आहे त्याचा वापर आपल्याला कधीही ड्रेपिंगसाठी करायचा नाही आहे। तर इथे जर आपण ओरिजिनल कपडा आपण इथे ड्रेपिंगसाठी वापरला तर त्याच्यावर आपण मार्किंग करत असतो, विशिष्ट ठिकाणी कट देत असतो, तर ते कट देताना कपडा चुकीच्या ठिकाणी कापला जाऊ शकतो आणि त्यामुळे कापड आपलं डॅमेज होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं किंवा बऱ्याच वेळेस काय होतं ड्रेपिंग करत असताना कपडा सरकला जातो। मग तो सरकल्यामुळे ते आपलं जे कापड आहे ते चांगलं दिसणार नाही, जे बनवलेलं गारमेंट आहे ते चांगलं दिसणार नाही। मग त्यासाठी आपल्याला मूळ कपडा कधीही ड्रेपिंगसाठी वापरायचा नाही आहे। मग आता जेव्हा गारमेंट बनतं आहे तेव्हा इथे ते हलक्या दर्जाचा कापड वापरून जेव्हा डिझायनर डिझाईननुसार जेव्हा कपडा पूर्णपणे तयार करतो तेव्हा मॉडेल किंवा मॉडेलने सांगितलं आहे त्याप्रमाणे किंवा स्केचनुसार जेव्हा तो कपडा बनवतो तेव्हा त्याला विशिष्ट असे मार्किंग केले जातात। मग ते मार्किंग तो जे मार्किंग करून नंतर ते तो जो आहे कपडा मलमलचा कपडा तो डमीवरून कापला जातो आणि नंतर तो टेबलवरती असा विशिष्ट डायरेक्शनमध्ये पसरवला जातो आणि ट्रेस पेपरवरती ह्या डिझाईन ट्रेस करून विशिष्ट निशाण असे लावून त्याचं पॅटर्न बनवलं जातं। मग हा पॅटर्न आपल्याला गारमेंट विकसित करण्यासाठी वापरता येतो। मग हे गारमेंट विकसित करत असताना तिथे त्या ट्रेसिंग पेपरवरती जे पॅटर्नमध्ये आपल्याला गोलाईचे जे निशाण आहे त्यांचा जे बॅलन्स मार्क आहे हे सर्वांचं तिथे मार्किंग करणे आवश्यक असते। मग त्यानंतर हे जे निशाण आहे ते सर्व आपल्याला ट्रेस करत असताना ओरिजिनल जे रिअल फॅब्रिक आहे त्यावरही केले जाते। मग याचा फायदा शिवणाऱ्याला होतो, शिवणकाम करत असताना कुठून कशी निशाण मारले म्हणजे प्लेट्स कुठे घ्यायची आहे, डाट कुठे घ्यायचा आहे, कुठे टक्स घ्यायचा आहे हे निशाण मार्क केल्यामुळे किंवा फिटिंग कुठे येणार आहे हे निशाण मार्क केल्यामुळे टेलरला शिवणकाम करताना त्याचा फार फायदा होत असतो। मग ही झाली ड्रेपिंग करण्याची टेक्निक। मग त्यानंतर येतं ड्रेपिंगची क्रिया आहे ती कशी केली जाते म्हणजे त्याच्यातली मॅकॅनिझम ऑफ ड्रेपिंग। यामध्ये डिझायनरला ड्रेपिंग करत असताना सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे जे गारमेंट आपल्याला बनवायचं आहे ते कसं करायचं आहे, जी डिझाईन आहे त्याच्यासाठी सोपी पद्धत कोणती अवलंबता येईल असा तिथे विशिष्ट संशोधन त्या डिझायनरला करणे आवश्यक असते। तिथे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर त्याने करायला हवा असतो। मग त्यानंतर जेव्हा तो कपडा जो तो यूज करणार आहे
तो कसा आहे, त्या डिझाईनला तो सूट होणार की नाही याचा सुद्धा अभ्यासाने करायला हवा असतो। मग ज्यावेळेस तो कपडा तो घेऊन कपडा जो आहे तो वापरणार आहे ड्रेपिंगसाठी, त्याचा झोळ कसा पडेल, त्याचं वजन किती आहे याचासुद्धा विचार त्याने करायला हवा आहे। मग ती सगळ्यात आता ड्रेपिंगसाठी कुठला कपडा चांगला असतो, तर सिफॉनसारखा, सिफॉन, सॅटिन आणि सिल्क यासारखे कपडे जे असतात ते ड्रेपिंग करण्यासाठी खूप छान असतात। पण हे जे कपडा आहे हे ड्रेपिंग करताना त्या डिझाईनला सूट होणार की नाही याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं असतं। बऱ्याच वेळेस काय होतं आहे की डिझायनर काय करतात, जे कापड आहे आपल्याला ज्याची डिझाईन बनवायची आहे, जे ड्रेप करायचं आहे, ते कापड असं लटकवून बघतात। मग लटकवून बघितल्यानंतर त्या कपड्याला कशाप्रकारे फॉल पडतो आहे, कशा त्याला झोळ येतो आहे, रिंकल्स कशा पडत आहेत हे बघून, ते चुन्या कशा पडत आहेत हे बघून मग तो त्याचं वापर करायचं की नाही हे ठरवत असतो। त्यानंतर किंवा तिथे वेगवेगळे प्रक्रिया ज्या असतात ड्रेपिंग करण्या, कपडा चेक कसा करायचा, त्याच्यासाठी काही मशीन्स उपलब्ध असतात। ड्रेप मीटर म्हणून एक मशीन मिळते, त्यामध्ये कपड्याला झोळ कसा पडत आहे किंवा एखाद्या कपडा त्याच्यावर वजन ठेवून बघितलं जातं की तो कपडा तिथे किती आकारामध्ये कसा असा छान असा घेरदार दिसेल किंवा लटकल्यावर कसा दिसेल ते तिथे त्याचं निरीक्षण केलं जातं। तसेच हाताने स्पर्श करून सुद्धा डिझायनर लोक ओळखू शकतात की हा कपडा किती सॉफ्ट आहे, याचं वजन कसं आहे, यानुसार त्याचं परीक्षण करून डिझायनर लोक ठरवतात की हा डिझायनरला उपयुक्त आहे की नाही। त्यानंतर हा जो त्या कपड्याची जी स्टिफनेस आहे, तो जाडपणा किंवा त्याचं असं थिकनेस, म्हणजे तो किती असा पातळ आहे, किती घट्ट आहे, हे त्या कपडा हातामध्ये घेऊन तिथे बघितलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं। मग आता इथे जे ड्रेप मीटर आहे, या ड्रेप मीटरमध्ये 0 ते 100 असे आकडे टाकले लिहिलेले असतात, पॉईंट्स असतात। त्या पॉईंट्सनुसार तिथे त्या मशीनमध्ये इथे गारमेंट चेक केलं जातं की हे कापड आपल्या डिझाईनला योग्य आहे की नाही। यामुळे त्या कपड्याच्या क्वालिटीचा जे आहे, क्वालिटी कशी आहे गारमेंट त्या कपड्याची जो आपल्याला ड्रेपिंगसाठी वापरायचा आहे, ते आपल्याला ह्या मशीनच्या द्वारेतून कळतं। परंतु आपल्याला काही कितीही प्रक्रिया केल्या तरी पण इथे ड्रेपिंगसाठी सॅटिनसारखा कपडा खूप उपयुक्त आहे, त्यामध्ये डिझाईन खूप छान येतात। त्यानंतर इथे ट्विल किंवा होजेरी जो कपडा आहे ते ताणले जातात, त्यामुळे त्याची तो जो कपडा आहे तो त्याची ड्रेपिंग चांगली दिसणार नाही। म्हणून इथे कधीही ट्विल किंवा होजेरी कपडा आपण ड्रेपिंगसाठी शक्यतो वापरायचा नाही आहे। मग हे सर्व जे सिद्धांत आहे, या सर्व सिद्धांत आणि नियम यांचा आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आहे या सर्व वापरून आपण एक छानसा गारमेंट ड्रेप करू शकतो। किंवा हे पॅटर्न बनवताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। जर आपण याचा अभ्यास न करता डायरेक्ट ड्रेपिंग केलं तर आपला जो कपडा आहे तो आपल्याला बनवताना बऱ्याच अडचणी येतील। या सर्वांचा अभ्यास करून आपण एक सुंदर फिटिंगवाला आणि एक छानसा गारमेंट आपण बनवू शकतो आहे। म्हणून तर स्केच जो आहे आपला जो गारमेंट बनवताना, सर्वात आधी आपल्याला ते स्केच जे आहे ते ॲक्युरेट बनलेलं पाहिजे आहे। त्याच्यामध्ये ते गारमेंट बनवताना अप्पर गारमेंट, अप्पर बॉडी गारमेंट आणि लोअर बॉडी गारमेंटचे जे आपण स्केचिंग करू, तर ते स्केचिंग करताना किंवा ड्रेपिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये फॅब्रिक आपल्याला इथे वापरायचं आहे। म्हणून तर जी कलर जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्ट्रास्ट कलर पण छान दिसतात, किंवा वेगवेगळा कलर केल्याने तिथे डिझाईन आपल्याला चांगली बनवता येते। मग इथे जी डिझाईन आधी स्केच केल्यामुळे काय होत आहे की इथे आपल्याला काम आपलं परफेक्ट आणि उत्तम प्रकारे होत असतं। मग अशा प्रकारे आपल्याला चांगलं डिझायनर बनायचं असेल तर आपल्याला ड्रेपिंगचे जे सिद्धांत आहे त्याची माहिती असणे आवश्यक असते, आणि कोणतंही काम करण्यापूर्वी त्या कामाचं
प्लॅनिंग करणे जास्त आवश्यक असते. म्हणजेच काय, तर आपल्याला काय ड्रेपिंग करायचं आहे, कशा प्रकारची डिझाईन ड्रेप करायची आहे, त्याचं प्लॅनिंग आपल्याला आधी अत्यावश्यक आहे. या पाठादरम्यान काही अडचणी आल्या असतील किंवा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.